मी मागाशी तुम्हाला म्हटलं ना, काय जरी झालं, किती जरी अडचणी असल्या, पूर असेल, पाऊस असेल, ऊन, वारा, वाघाची भीती, काही जरी असलं ना, तरी शेतकऱ्याला पर्याय नाही हो शेतात आल्याशिवाय. आता मला सांगा, तो जर शेतात येणार नाही तर पिकणार कसं? आणि तो जर नाही पिकवणार तर जनता जनार्दन खाणार काय? हा पण प्रश्न आहे ना, बरोबर ना? म्हणून शेतकऱ्याचं आयुष्य हे असंच धोक्याने भरलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे धोके आहेत. कधी पडत्या पावसात शेतकरी वीज पडून मरतो, कधी साप चावून मरतो, कधी वाघाचा बळी ठरतो, कधी रात्री अपरात्री विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जीव जातो. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मी शेतकरी आहे, मी आयुष्य जगतोय, म्हणून मी अभिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतोय की शेतकरी होणं सोपं नाही, कोण्या सोमाय गोम्याचं काम नाही शेती करणं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये. काय, काल मी माझ्या शेतात बिबटा बघितला. अगदी रात्रभर माझ्या डोक्यात तेच विचारत की काय करायचं, उद्या शेतात जायचं की नाही, जायचं की नाही. पण जसं म्हणतात ना की शेतात येण्याशिवाय शेतकऱ्याला पर्यायच नाही आहे. मित्रांनो, वाघ दिसला काय, साप दिसला काय, किंवा पाऊस असला काय, ऊन असलं काय, वारा असलं काय, शेतकऱ्याला शेतात येण्याशिवाय पर्याय नाही आहे. घाबरत घाबरतच मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही बघत असाल, माझं लक्ष सतत समोर आहे की बाबा समोरून कुठून काय येत आहे काय, कारण असंच आहे शेतकऱ्याचं आयुष्य. आणि म्हणून म्हणतात की शेतकरी होणं एवढं सोपं नाही आहे, कुण्या येरा गाबाळ्याचं काम नाही शेतकरी होणं, पण पर्याय नाही आहे. शेवटी कसं आहे की असं म्हणतात की शेतकऱ्याचं पोट त्याच्या शेतीवर अवलंबून असतं. त्याच्या शेतात जर नाही पिकलं तर तो खाणार काय? म्हणून वाघ असला काय किंवा काय असलं काय, शेतकरी शेतात जायचं कधी थांबवणार नाही आहे. पण फक्त असं आहे की जाताना काळजी घ्यायला पाहिजे, कारण शेवटी प्रश्न जीवाचा आहे. आणि गेल्या 1-1.5 वर्षाचं वातावरण बघता बिबट्याचा वावर करवाळा तालुक्यात आता वाढला हे मात्र नक्की आहे. काल परवापर्यंत माझाही विश्वास नव्हता, मलाही असं वाटायचं की अरे अफवाच आहेत सगळ्या, पण तसं नाही आहे, खरंच बिबट्या आहे आणि त्याचा वावर आहे. अधूनमधून दिसल्याच्या बातम्या येतात, त्याच्यावर कोणाचा विश्वास असतो कोणाचा नसतो, कारण ज्यांना तो नाही दिसला ते विश्वास ठेवत नाहीत. मी बघितला आहे काल, म्हणून मी विश्वास ठेवला की नाही खरंच वाघ आहे, बिबट्या आहे, त्याचा वावर आहे. हां, आता तो नरभक्षक आहे की नाही हे माहीत नाही आपल्याला, पण काळजी घेतली पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. तुम्ही बघू शकता या बाजूला पण बघा की दाट केळी आहे, काही दिसत नाही. बघितलं दोन्ही बाजूला केळी आहे, इकडे केळी आहे आणि ह्या बाजूला पण केळीच आहे. आता कुठून जरी समजा काय झालं, एखादं जनावर आलं किंवा काय लांडगा आला किंवा वाघ आला किंवा काही आलं, मी म्हणतो एखाद्या जंगली जनावराने जर समजा हल्ला केला तर आपण काय करू शकतो प्रतिकार करण्याशिवाय, बरोबर ना? बघू शकता आतमध्ये, बघा तुमची नजर जाईपर्यंत काळ भिन्न, पलीकडे काही दिसत नाही. बघितलं असं हे सगळं आहे केळीत. आणि इकडे आत जाण्याशिवाय पर्याय नाही, जर काही कामं करायची असतील ना शेतीतली तर इकडे आत जावंच लागतं एवढ्या आतमध्ये. हे बघा इकडे पण, बघा इकडे पण काय दिसतंय का तुम्हाला? सेम पोझिशन आहे, कंडिशन काही दिसत नाही आतमध्ये पलीकडे, म्हणजे अगदी 20-25 फुटावर सुद्धा पलीकडे काय आहे ते कळत नाही. आतमध्ये ज्यावेळेस बघू जाऊ त्याच वेळेस तुम्हाला दिसणार काय आतमध्ये, अशी कंडिशन आहे आतमध्ये. बघा इकडे काय दिसत नाही. तर असे एकूण आहे. इथं मी 2-3 ऑटोम बॉम्ब म्हणजे फटाके आणले होते, बरोबर, ते फटाके मी आधी वाजवले इकडे. आणि ते फटाके वाजवल्यानंतर खात्री झाली की बाबा चला आता इथे काय नाही, आणि असलं तरी ते लांब निघून जाईल, जवळ थांबणार नाही, म्हणून थोडंसं आतमध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे मोटर आहे माझी बोरवेलची, आणि बॅरल सेटअप आहे इकडे, फर्टिलायझर आणून मी मिक्स केलं आहे. आता ते त्याच्यात पाणी घेऊन ते मिक्स करेल मी आणि शेतकरीला सोडेल. काय 15-20 दिवसातून 10-12 दिवसातून एकदा जी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहेत ती सोडावीच लागतात, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण काय शेवटी मग आपण जर घाबरून वाघ आला आहे म्हणून जर शेतात नाही आलो आणि शेतात येणं बंद केलं तर मग ती कामं कोण करणार, शेतीला खत कोण सोडणार, पाणी कोण चालू करणार, मोटर कोण चालू करणार, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून म्हटलं की आल्याशिवाय पर्याय नाही, कडेकडेने का होईना, घाबरत घाबरत का होईना, पण शेतीतली कामं करावीच लागतील, त्याला पर्याय नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की गेले 15 दिवसापासून खत सोडलेलं नाही आहे मी माझ्या केळीच्या पिकाला, ती खतं ती फर्टिलायझर आज मला सोडावी लागतील. आणि सावध का होईना, घाबरत घाबरत का होईना, पण हे काम करावं लागेल, त्याला पर्याय नाही आहे.
स्वागतही खतं कालवली आहेत आणि ते चालू केलं या सिस्टममधून हे चाललं आहे. आता खत असंच या पाईपाच्या मधून ड्रिपलाईनमधून प्रत्येक झाडाच्या बुडात थोडं ह्या ड्रिपलाईनच्या माध्यमातून हे खत जाणार. तर अशी कामं रेग्युलर ही करावीच लागतात, त्याला पर्याय नाही. किती जरी भीती वाटली, काही जरी झालं, अगदी पूर जरी आला, पाऊस जरी पडत असला आणि शेतातलं जर काम असेल ना, तर शेतकऱ्याला जाण्याशिवाय पर्यायच नाही हो. तुम्ही बघू शकता ते हळूहळू हळूहळू हळू ते खाली चाललंय. मग अशी तुम्हाला म्हटलं ना, काही जरी झालं, किती जरी अडचणी असल्या, पूर असेल, पाऊस असेल, ऊन वारा, वाघाची भीती, काही जरी असलं ना, तरी शेतकऱ्याला पर्याय नाही हो शेतात आल्याशिवाय. आता मला सांगा, तो जर शेतात येणार नाही तर पिकणार कसं, आणि तो जर नाही पिकवणार तर जनता जनार्दन खाणार काय, हा पण प्रश्न आहे ना. बरोबर ना? म्हणून शेतकऱ्याचं आयुष्य हे असंच धोक्याने भरलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे धोके आहेत. कधी पडत्या पावसात शेतकरी वीज पडून मरतो, कधी साप चावून मरतो, कधी वाघाचा बळी ठरतो, कधी रात्री अपरात्री विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जीव जातो. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मी शेतकरी आहे, मी आयुष्य जगतोय, म्हणून मी अभिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतोय की शेतकरी होणं सोपं नाही. कोण्या सोमायगोम्याचं काम नाही शेती करणं, एरागा बाळ्याचं तर नाहीच नाही. आणि शेती करण्यासाठी काय म्हणतात ना, पावर लागते, जिगर लागतो, बऱ्याच गोष्टी लागतात शेतकरी होण्यासाठी. कोणाचंही काम नाही शेती करणं. तर असं आहे एकूण जगणं शेतकऱ्यांचं. सतत भीती सावट, प्रत्येक गोष्टीची भीती, प्रत्येक गोष्टीचं सावट असतं, भीतीचं सावट. मग मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत म्हटलं की पीक काढायला आल्यावरही शेतकऱ्याला भीती असते की यार एवढं वर्षभर राबून मी पीक उभा केलं, याला भाव मिळतो की नाही, हा की सगळंच मातीत जात आहे. अशा अनेक प्रकारच्या भीती आहेत. वाघ एक कॉमन भीती आहे, बरोबर ना? तो आज इथे आहे, उद्या तिथे आहे, तो काय एकाच जागेवर बसणार आहे का? बरोबर ना? तो आज इथे दिसला तर उद्या तो कदाचित 4-5 किलोमीटर पुढे कुठे तरी दिसेल, 10 किलोमीटर पुढे कुठे दिसेल. तो सतत जागा बदलत असतो. पण शेतकऱ्याला त्याचं जे रोजचं रुटीन काम आहे ते केल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण त्याचं पोट हे त्याच्या शेतीवर अवलंबून असतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, म्हणजे रेग्युलर व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.